नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी टिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी अजय कुमार गोसावी. चालू घडामोडी 2021 या घडामोडीमध्ये असणारा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आज आपण बघणार आहोत की सध्या एक चर्चेतली न्यूज आहे ती म्हणजे आंबोली हिरण्यकेशी. तर महाराष्ट्रातलं पाचवं जैविक विविधता स्थळ म्हणून याला घोषित करण्यात आलं आहे. ते का घोषित करण्यात आलं, या अगोदर ते कोणी घोषित केलं, किंवा या अगोदर कोणती चार स्थळं होती, म्हणजे हे करंटमध्ये ना खूप महत्त्वाचा घटक आहे, याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करा. ठीक आहे, तर या घटकाला आपण आता सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. आता आंबोली हिरण्यकेशी म्हणजे तुमच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल, तर तो जिल्हा आहे, त्याचं नाव आहे जिल्ह्याचं, ओके. आंबोली हिरण्यकेशी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं सावंतवाडी तालुका येतो, आणि सावंतवाडी तालुक्यामधलं आंबोली गाव, आंबोली हिरण्यकेशी या ठिकाणी कशामुळे ते घोषित झालं ते घटक लक्षात घ्या. हे ठिकाण अगोदर लक्षात ठेवा, सावंतवाडी सिंधुदुर्ग, ठीक आहे. पाचवं जैविक विविधता स्थळ हा घोषित का करण्यात आलं, कारण त्या ठिकाणी एक दुर्मिळ प्रजाती आढळून येत आलेली आहे. त्याचं नाव आहे शिष्टुरा हिरण्यकेशी. शिष्टुरा हिरण्यकेशी असं का म्हटले, तर त्याला देवाचा मासा येतो. हे दुर्मिळ प्रजाती आहे आणि आढळून आल्यामुळं सध्या महाराष्ट्र शासनाचं जे महसूल आणि वन विभाग आहे, महाराष्ट्र शासनाचं महसूल आणि वन विभाग यांनी त्याला काय केलं, जैविक विविधता स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. त्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली होती. शिष्टुरा हिरण्यकेशी हा घटक पण तुम्हाला इथं थोडासा महत्त्वाचा आहे. का असे जे पॉईंट आहेत ना, याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. त्याला देवाचा मासा असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. मग आता शिष्टुरा हिरण्यकेशी प्रजातीचं वैशिष्ट्य काय आहे, की एकतरी प्रजाती एकदम दुर्मिळ आहे, आणि आंबोली हिरण्यकेशी या गावाच्या हिरण्यकेशी जी नदी आहे, या नदीच्या उगमस्थानाजवळ आढळून येतं, म्हणून त्याला असं नाव देण्यात आले. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला महादेव मंदिर पण आहे, कुंड आहे तिथं, किंवा त्याच्यामध्ये हिरण्यकेशी प्रजातीचं दुर्मिळ अधिवास आता पाहायला मिळाला आहे. आता प्रश्न असा उरतो, शिष्टुरा हिरण्यकेशी हा मासा कसा आहे, तर हा मासा आहे रंगबेरंगी, ओके. रंगबेरंगी मासा असून तो लहान आकाराचा आहे, लहान आकाराचा. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा माशाचं वैशिष्ट्य की तो ज्या ठिकाणी भरपूर पाणी असेल, भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी असेल ना, त्या ठिकाणी म्हणजे तो वाढतो. म्हणजे ऑक्सिजन असलेला पाणी जर असेल तर ऑक्सिजन, म्हणजे जो भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असलेलं जे पाणी आहे ना, त्या ठिकाणी हा माशाचे वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होते हे दिसून आलेलं आहे. पण सध्या असं झालं की दुर्मिळ प्रजाती असून याला मासेमारीमुळं धोक्यात आलेला आहे, म्हणून याला काय केलेलं आहे सध्या, तर जैवविविधस्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. मग आता शिष्टुरा हिरण्यकेशी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध कोणी लावला असं विचारलं, तर तुम्हाला यामध्ये एक कॉमन नाव, महत्त्वाचं नाव दिसते, तेजस ठाकरे. नाव लक्षात घ्या, तेजस ठाकरे, डॉक्टर प्रवीणराज जयसिन्हा आणि शंकर बाल सुब्रमण्यम यांनी याचा शोध लावला आहे. शिष्टुरा हिरण्यकेशी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध कोणी लावला, प्रवीणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे आणि शंकर बाल सुब्रमण्यम यांनी याचा शोध लावलेला आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इथं बराचसा घटक आता कळाला असेल की तो लहान आकाराचा रंगबेरंगी मासा आहे, आणि शिष्टुरा हिरण्यकेशी म्हणजे देवाचा मासा म्हटलं जातं सावंतवाडीमध्ये. तुम्हाला आंबे आंबोली हिरण्यकेशी या ठिकाणी सापडला, त्यामुळे ते नाव दिले हिरण्यकेशी नदीच्या काठी. आता याच्यापेक्षा वेगळं काय येतं, तर हे कितवं स्थळ आहे, पाचवं स्थळ झालं. मग या अगोदर कोणते कोणते घटक होते ना, त्याच्याकडे जाऊया. यापूर्वी राज्य सरकारनं काय केले, जैविक विविधता वारसास्थळ म्हणून घोषित केलेलं हे राज्य सरकारने केलेलं आहे. गडचिरोलीमधले ग्लोरी अल्लापल्ली यांना घोषित केले, किंवा जळगावमधले लांडोर खोरी यांनासुद्धा राज्य सरकारनं जैविक विविधता वारसास्थळ म्हणून घोषित केले. पुण्याचं गणेशखिंड असेल तिथं घोषित केले, आणि सिंधुदुर्गमधलं बांबर्डे येथील मायरिस्टिका स्वॅम्प्स यांनासुद्धा, मायरिस्टिका स्वॅम्प्स यांनासुद्धा राज्य सरकारनं जैविक विविधता वारसास्थळ घोषित केले. म्हणजे सिंधुदुर्गमधले घोषित करण्यात आलेलं हे दुसरं जैविक विविधता वारसास्थळ आहे. दुसरं कुठलं, सिंधुदुर्गमध्ये घोषित करण्यात आलेलं दुसरं, कारण हे बांबर्डे एक नंबरला येतं आणि आता जे घोषित झालं ते दुसरं आहे. आता लक्षात येतंय का, गडचिरोलीमधला ग्लोरी अलापल्ली, जळगावमधले लांडरखोरी, पुण्याचं गणेशखिंड आणि सिंधुदुर्गमधलं बांबर्डे येथील मायरिस्टिका स्वॅम्प्स याला राज्य सरकारनं जैविक विविधता वारसास्थळ घोषित केलं आहे, ओके. आणि हे चार होते, आणि आत्ता ॲड कुठला झाला आहे, तर तो शिष्टुरा हिरण्यकेशी माशामुळं तुम्हाला आंबोली हिरण्यकेशी हे लक्षात ठेवा, हे पाचवं जैवविविधता स्थळ म्हणून घोषित करण्यात आल्यामुळं अलीकडच्या काळामध्ये ही न्यूज चर्चेमध्ये होती. आता या दुर्मिळ प्रजातीचा जो अभ्यास सादर कुठल्या मासिकामध्ये केला, तर वन्यजीव संशोधकांनी
ॲक्वा नावाचे जे आंतरराष्ट्रीय मासिक आहे, या मासिकामध्ये या माशाच्या प्रजातीचा अभ्यास सादर केला आहे. त्याच्यामुळं आता याचं महत्त्व वाढतं आहे, लक्षात घ्या. आंबोली परिसरामधलं जैवविविधतेचं महत्त्व आता इथून पुढं वाढणार आहे. आणि अशा प्रकारे माशाचं जतन करणं किंवा माशाचं संवर्धन करण्यास वारसास्थळ मिळालेलं देशातलं हे पहिलं क्षेत्र आहे, भारतातलं हे पहिलं क्षेत्र आहे, म्हणून ही न्यूज चर्चेत होती. तर या न्यूजमध्ये शॉर्टमध्ये काय काय लक्षात घ्यायचं, आंबोली हिरण्यकेशी महाराष्ट्रातलं पाचवं जैविक विविधता स्थळ म्हणून घोषित झाले. आंबोली हिरण्यकेशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातल्या आंबोली हिरण्यकेशी येते. 2.11 हेक्टर एवढ्या क्षेत्रामध्ये हा मासाचा तो अधिवास आहे तो समजून आला आहे. शिष्टोरा हिरण्यकोशी असं नाव आहे, देवाचा मासा म्हणून ओळखला जातो. आणि याला महसूल वन विभागाकडं जैविक विविधता वारसास्थळ असा दर्जा दिल्यामुळे ही न्यूज चर्चेत आली होती. दुसरं म्हणजे हा रंगीबेरंगी मासा आणि लाल लहान आहे, ज्या ठिकाणी भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असतो पाण्यामध्ये त्या ठिकाणी तो सापडतो. शोध कोणी लावला तर 3 व्यक्तींनी, प्रवीणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे आणि शंकर बालसुब्रमण्यम यांनी याचा शोध लावला. ही 3 नावं महत्त्वाची. या माशाबद्दल कोणत्या मासिकामध्ये छापण्यात आले, ॲक्वा आंतरराष्ट्रीय मासिकामध्ये याच्याबद्दल छापण्यात आले. आणि अशा प्रकारे माशाचं संवर्धन करणं, जतन करणं याच्यासाठी देशातलं हे पहिलं असणारं वारसास्थळ ठरलेलं आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्य शासनानं 4 स्थळांना घोषित केलं होतं की जैविक विविधता वारसास्थळं, त्यापैकी गडचिरोलीमधलं ग्लोरी अल्लापल्ली, जळगावचं लांडोरखोरी, पुण्याचं गणेशखिंड आणि सिंधुदुर्गातलं बांबर्डे येथील मायरिस्टिका सेम्स, हा घटक मात्र नक्की लक्षात घ्या. पॉईंट छोटा आहे पण इम्पॉर्टंट आहे, आय होप हा घटक तुमच्या लक्षात आला असेल. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला किंवा यूट्यूब चॅनलला जॉईन केलं नसेल, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके, थँक्यू.